चला जाऊ आता आपण मॅचच्या दिशेने. दुसऱ्या सत्रातली आपण पहिली मॅच पाहतो. एका बाजूला टीम हेदुटणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर आपल्याला संघ पाहायला मिळतोय खोणी. चार षटकांची आपण मॅच पाहणार आहोत. दुसऱ्या सत्रातली पहिली मॅच. गोलंदाज चेंडू क्रमांक पहिला षटक आहे इथे प्रगतीपथावरती. हवेमध्ये चेंडू, पहिला चेंडू थोडासा मिस टाइम होता पण नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर जर बघितला गेला तर धावा इथे बनवल्या गेल्या त्या टोटल दोन. आणि याच दोन धावेच्या मदतीने श्रीगणेशा केलं जातोय. खातं उघडलंय. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. आपलं पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण ही रंगतदार स्पर्धा, या रंगतदार स्पर्धेचा आनंद घेतोय. आणि चालू असलेली मॅच, एका बाजूला टीम खोणी आणि विपक्षामध्ये हेडुटणे संघ पाहताय. पुढचा चेंडू फुलर लेनचा होता, ऑप्सनच्या बाहेर वाईड शॉर्करचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर चेंडू सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची घोषणा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय हेडुटणे संघाची, ती म्हणजे टोटल दोन याकड्यावरती. दोन सलामीचे बॅटर्स, एका बाजूला करण आहे, दुसऱ्या बाजूला प्रशांत. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज हेमंत चांगली गोलंदाजी करतोय. पहिला मॅच मध्ये टीम खोणी संघाने पूर्णपणे बांधून ठेवलं होतं संघ मोर्चा संघाला. पण इथे पाहावं लागेल हेडुटणे संघाचा फलंदाज आता धोक्यामध्ये. फटका तर फसलाय आणि विकेट क्रमांक पहिला परतावं लागेल फलंदाज करणला. दरम्यान आदरणीय विजयजी पवार साहेब यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती आपण दोन धावा पाहिला, त्यानंतर डॉट बॉल आला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवून दिला आणि करणला मात्र स्वस्थात परतायला भाग पाडलं गेलं. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, एलिव्हेट करण्याचा प्रयत्न होता अगदी लॉंग ऑफ लाईक कव्हरला, पण फटका फसला गेला आणि शॉर्ट मिड ऑफ लाईक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नवीन बॅटर सायकर एंडला रोहित आहे. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर समोरनं चेंडूने दिशा बदलली आणि तदनंतर यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. आजच्या दिवसात जर बघितलं गेलं तर आपल्याला लो स्कोरिंगच्या मॅचेस खूप साऱ्या पाहायला मिळतात. पहिलीच मॅच आपण पाहिली ती देखील लो स्कोरिंगची. सेकंड मॅच जी पाहिली ती देखील त्याच पद्धतीची होती. टीम देसाई संघ इथे त्यांची रिपोर्टिंग झाली. टीम आगासन संघ आमचा जर आवाज तुम्ही ऐकत असाल तर आपण या लवकरात लवकर इथे हवेमध्ये. चेंडू आहे आणि चेंडू सरळ आमच्या व्यासपीठाला भेटणीसाठी येतोय. सी मारेषा बाहेर, पंचांचा इशारा, इट्स मॅक्झिमम सहा धावा. धावसंख्या फळकावरती वाढते. षटकाराने धावेंचा वेग वाढतोय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते आठ याकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेचा. बाहेर चेंडू होता खूप जास्त आणि तदनंतर जर बघितलं तर एलिव्हेट करण्याचा प्रयत्न केला गेला पण बॅटची कडा आणि तदनंतर जर बघितलं तर वन बाउन्स चेंडूला गॅदर केला गेला. डॉट बॉलची घोषणा, षटक समाप्त केलं गेलं. पहिल्या षटकाचा विचार केला तर दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये. एका बाजूला करण आणि प्रशांतची जोडी. पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या, त्यानंतर डॉट बॉल आणि करणला माघारी परतावं लागलं आणि त्यानंतर रोहित ज्यावेळेस मैदानावरती आला त्याने मात्र एक आशेचा दिवा मात्र जो फडफडत होता त्याला जिवंत ठेवण्याचं काम केलं. एका मोठ्या फटक्याने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय. टोटल टीम हेडुटणे संघाची प्रथमतः बॅटिंग करताना आठ याकड्यावरती. नाणेफेकीचा कौल हरलाय. नाण्याची दोन बाजू आपण पाहतोय, छापा आणि काटा. त्याचप्रमाणे क्रिकेटला देखील दोन बाजू असतात. एका बाजूला बॅटिंग तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग. एक तुमच्या पक्षात नसेल तर दुसरी तुमच्या पक्षात असते पण तिच्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये जिद्दीने संघर्ष करावा लागतो. आणि इथे सध्याच्या घडीला टीम हेडुटणे संघ बघा विकेट पडला तरी देखील आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, म्हणजे कुठेतरी दबाव जो असतो तो दबाव रिलीज करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्या माध्यमातून पहिल्याच सहा चेंडूमध्ये धावा आठ बनवला गेला. षटक क्रमांक दुसरा
साहिल ठोंबरे गोलंदाजी वरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं शतक घेऊन पहिला चेंडू स्लोवर होता पाठची कडा पाठीमागे एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे पण इनफील्डचा खेळाडूने मात्र चेंडूला अडवलं आणि एकच धाव मिळेल एका तावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते नऊ या आकड्यावरती दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे गोलंदाजीवरती आपण गोलंदाज साहिलला पाहतोय साहिल ठोंबरे आहे गोलंदाजीवरती एका धावेने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली नऊ या आकड्यावरती स्ट्रायकर एंडला यावेळेस बॅटर पाहतोय रोहित ऑन साइडला फटका तितकासा चांगला नाहीये पण एक धाव तर वेगाने बनवली गेली या मैदानाचा आराखडा पाहिला गेला तर आउटफील्ड खूप जास्त फास्ट आहे त्या अनुषंगाने चेंडू जे आहे ते सीमारेषेपर्यंत वेगाने पोहोचतात आणि डबल डबल आणि ट्रिपल धाव जर तुम्हाला घ्यायची असेल तर तिथे थोडेशा का होईन आपण फलंदाजांना स्ट्रगल करताना आपण पाहतोय कारण की ज्यावेळेस चेंडू खेळला जातोय सीमारेषेच्या खेळाडूंपर्यंत वेगाने चेंडू पोहोचतो त्यामुळे दुसरी धाव घेणं थोडस इथे रिस्की आहे पुढचा चेंडू इथे रिवर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता अपील तर स्ट्रॉंग पाहायला मिळाली पण चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या पद्धतीनं दरम्यान आदरणीय विजयजी पवार जे आपण पाहतोय त्यांचे सुपुत्र रुद्र विजय पवार यांचं इथे शुभागमन झालं वेलकम वेलकम पिता पुत्राची ही जोडी आपण आता पाहतोय आणि अगदी या लहान वयापासून या क्रिकेटचे धडे त्यांना मात्र इथून शिकवले जात आहेत पुढचा चेंडू लवर फुल टॉस होता एलिब्रेट करण्याचा प्रयत्न होता तितका चांगल्या पद्धतीने बॅटच्या पट्ट्यावरती तर आला नाही आणि स्क्वॉरलेकच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला एक धाव एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या फळकावरती आपण वाढताना पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली अकरा आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानवरती अकरा धावा फळकावरती चार षटकांची मॅच 40+ जाण्याचा विचार करेल टीम हेडुटने संघ पण गोलंदाजी चांगली चालू आहे कोणी संघाची आणि जी पहिल्या सत्रात देखील केली होती त्यांनी पुढचा चेंडू यावेळेस गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि आणखी एक सिंगल धाव पाहायला मिळेल एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती एक एक ने सरसावते 12 आकड्यावरती षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे पहिला पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला 12 धावा फळकावरती आपण पाहतोय ज्यामध्ये या षटकात चार सिंगल आल्यात आणि एक निर्धाव चेंडू आलाय अंतिम चेंडू असेल गोलंदाज साहिल तयार आणखी एक स्लोवर चेंडू सातत्याने स्लोवर चेंडू हाताळले तर यावेळेस पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलाय पुश केलंय चेंडूला एक धाव मिळेल दुसऱ्या धावेची कॉलिंग दुसरी धाव देखील सक्सेसफुल केली गेली एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू अगदी डीप मधून पॉइंट पर्यंत पोहोचला आणि फेकी करेपर्यंत टोटल धावा बनवल्या गेल्या त्या तीन आणि याच तीन धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आता दोन षटकांचा तर खेळ समाप्त झालाय आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण फळकावरती पाहतोय प्रथमतः बॅटिंग करताना टीम हेदुटने संघाची ती म्हणजे टोटल 15 आकड्यावरती तर इथे दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि याच दोन षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकात धावा आपण पाहिल्या 8 दुसऱ्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 7 आणि आजच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर लो स्कोरिंगच्या मॅचेस खूप सारे आपल्या भेटीला येत आहेत कारण की सध्याच्या घडीला किंवा आजच्या दिवसामध्ये असं म्हणावं लागेल की हे खेळपट्टी जी आहे ती गोलंदाजांना सपोर्ट करते टोटल धावसंख्या फळकावरती 15 पहिला चेंडू षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावरती ऑर्थोडॉक्स कॉर्नरला चेंडू आहे क्षेत्ररक्षक पोस्ट एक धाव पाहायला मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने या षटकाला सुरुवात केली गेली बघा पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये एक सिंगल आली आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील षटकाची सुरुवात जी आहे ते सिंगलने केली गेली आहे आणि ओव्हरऑल आतापर्यंत जर बघितला गेला तर एकच मोठा फटका आपण पाहिला होता जो पहिल्या षटकात पाचव्या चेंडूवरती आला होता तिथून मात्र मोठ्या फटक्यानं थांबवला गेला पुढचा चेंडू पायावरती टाकण्याचा प्रयत्न तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय डीप मध्ये मिड विकेटचा खेळाडू तिथे तयार होता आणि फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल धाव एका सिंगलच्या मदतीने डबल सिंगल वरती जास्त फोकस केला पण आता प्रत्येक षटकामध्ये मी म्हणेन की एक ते दुसऱ्या मोठ्या फटक्याचा विचार करावा लागेल कारण की ज्या पद्धतीने खुनी संघाची गोलंदाजी आहे
तदनंतर ज्या पद्धतीने ते बॅटिंग करू शकतात मागच्या मॅच मध्ये त्यांनी दाखवली होती त्यांची पॉवर, त्यामुळे त्याच अनुषंगाने कमीत कमी 35-40 धावांचा सध्या विचार करावा लागेल. चमचा अगदी ऑन साइडला, तिसरे पंच आमच्या पोसा मैदानामध्ये गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती अभिषेक घेतलाय आणि कॅमेरामॅनच्या ज्या स्टँड मध्ये जे प्रेक्षक वर्ग बसले, प्रेक्षक वर्ग मायबाप तुम्हाला विनंती करतोय की आपण खाली उतरायचं. तर पहिल्याच दोन चेंडूवरती दोन सिंगल धावा बनवल्या गेल्या आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 17 या आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानवरती. हे दोन फलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत जर बघितलं गेलं तर सेट झालेत, पार्टनरशिप चांगली बनवली, पण आता यांना अटॅक करून खेळावं लागेल. दोन धावा बनवल्या आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या 19 रन आकड्यावरती जाऊन पोहोचतोय, ज्यामध्ये प्रशांतचा विचार केला तर प्रशांतने आतापर्यंत 5 चेंडूंना फेस केले, रोहितचा विचार केला तर त्याच्या बॅटमध्ये एक मोठा फटका आला, त्याने देखील 5-6 चेंडूंना फेस केले आणि वैयक्तिक डबल सिंगलचं योगदान खूप चांगल्या पद्धतीने या दोन फलंदाजांनी दिलं गेलंय. लोवर फुल टॉस होता, टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा, लेग स्टंपला सोडून जाणार हा चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल. दरम्यान आडिवली गावचे एक सिनियर खेळाडू, एक लेजंड खेळाडू आदरणीय सचिन दादा गायकर साहेब यांचं ते शुभागमन झालंय, त्याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर नवाबा यांचं देखील इथे शुभागमन झालंय, तुम्हाला देखील मी विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या चेंडूवरती दोन धावा मिळवल्यात आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 22-22 आकड्यावरती. षटकातील चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 22 धावा फळकावरती आपण पाहतोय. करंट रनरेटचा विचार केला तर लो आहे, 10 आतमध्ये आहे. हा करंट रनरेट आता वाढवून त्यांना अगदी 13-14 पर्यंत नेऊन ठेवावा लागेल जर तुम्हाला एक चांगला स्कोर हवाय तर. पुढचा चेंडू हव्यामध्ये, बघा प्रहार केलाय, चेंडू मिड विकेटच्या डोक्यावर निघून जातो, एक मोठा फटका, अगदी देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. स्लोवर वन चेंडू होता, स्टेप आउट करून चेंडूला बॅटच्या मेरिट मध्ये आणलं गेलं आणि त्यानंतर सरळ फेकून दिला 6 धावांकरिता. पुढचा चेंडू शफळ क्रॉस केला, यावेळेस अष्टा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड फलंदाज होते बाद, विकेट क्रमांक 2. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 2 विकेटच्या नुकसानवरती प्रथमतः बॅटिंग करताना टीम हेदुटणे संघाची आपण पाहतोय 28-28 आकड्यावरती, ज्यामध्ये सुरुवातीला करण आणि प्रशांत हे मैदानामध्ये होते. करण परतले गेले अगदी स्वस्तामध्ये आणि त्यानंतर जर बघितलं तर जिम्मेदारी प्रशांत आणि रोहितच्या वरती खांद्यावरती होती, चांगली बॅटिंग चालू होती, पण त्याच दरम्यान प्रशांतला देखील परतावं लागलं आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. 8 चेंडूंना फेस करताना 16 धावा प्रशांतच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या, ज्यामध्ये डबल सिंगल वरती जास्त फोकस केला होता, एका एक मोठा फटका देखील पाहिला. बघा टीम आगासन संघ, आपण कुठे असाल तर या षटकानंतर आपण टॉस करूयात, सो प्लीज बी फास्ट, लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा, कारण की आपला विपक्षी संघ देसाई इथपर्यंत पोहोचलाय. टीम आगासन संघ, आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 14 शेवटचं आणि अंतिम गोलंदाजीवरती आपण गोलंदाज अजय उत्तेकरला पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, या 3 षटकांमध्ये 28 धावा फळकावरती जोडला गेला, षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती आहे आणि स्ट्रायकर एंडला आपण बॅटर पाहतोय रोहित म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकर एंडला दयालू काळन. सेदुटनेचा पिच हिटर
दयालु कालन आपण नॉन सेक्रेटला पाहतोय। पहिला चेंडू यावेस पहा उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय, लॉन्ग ऑनला चेंडू आहे, सरळ निघून जातोय चेंडू सीमारेषा बाहेर आणि पंचांचा इशारा काय, चार धावा पहिल्या चेंडूवर त्याला चार धावा। सोनारपाड्याचे गुड व्यक्तिमत्व आदरणीय भालचंद्रजी म्हात्रे साहेबांचे ते शुभागमन झालंय, वेलकम, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण या दादा व्यासपीठावरती विराजमान व्हायचं, धावा फलकावरती जोडला गेला टोटल 32-32, षटक क्रमांक प्रगतीपथावरती चौथा आहे, पहिल्या चेंडूवरती चार धावा आल्या, तिसरे पंच पुनश्च एकदा आमच्या तिसऱ्या पंचांना बोलवलं गेलंय। गोलंदाज तयार होता है, चेंडू क्रमांक दुसरा, यावेस उडवला आहे, इथे देखील मोठा फटका येतोय की काय, चेंडू लॉन्ग ऑफ च्या डोक्यावर, पहिल्या चेंडूवरती चार आणि आता पहा सहा, दोन चेंडू मध्ये दहा धावा बनवल्यात आणि टोटल धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती टोटल 38-38 आकड्यावरती। तर दोन चेंडूचा खेळ समाप्त आणि धावू संख्या फळकावरती आपण 38 पाहतोय। पहिला झोन चेंडूवरती 10 धावा आला, फलंदाज रोहितने आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे। तिसरा चेंडू फुल्लर लेनचा क्रीज मध्ये आदळण्याचं काम केलं गेलं आणि नंतर जर बघितलं तर दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि ती दुसऱ्या धावेची कॉलिंग आता मात्र इथून सक्सेसफुली कंप्लीट दोन धावा मिळतील आणि धावू संख्या फळकावरती जाऊन पोहोचते फोडी 40। बघा आपण विचार करत होतो की 40+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल, पहिल्या तीन षटकामध्ये धावा आल्या नाही पण चौथ्या षटकामध्ये गोलंदाजाला टार्गेट केलं गेलं अटॅक करण्याचं काम आणि तिथे जर बघितलं गेलं तर आता 40+ धावा बनला गेलात आणि अजून देखील तीन चेंडूचा खेळ बाकी आहे। चौथा चेंडू इथे बीट केलं गेलं, इथे फसवलंय, राऊंड द विकेट आले आणि त्यानंतर चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल ची घोषणा। अखेर चौथा चेंडू आपण निर्धावच्या माध्यमातून पाहिला कारण की पहिला दोन चेंडूवरती 10 धावा, तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा घेतला गेला आणि चौथा चेंडू आपण आतापर्यंत डॉट पाहिलाय। पाचवा चेंडू आहे हलक्या गतीने, पंचांचा इशारा काय तर हिट विकेट, फलंदाज होतोय बाद। लातून पारी, खूप चांगली पारी आपल्याला पाहायला मिळाली रोहितच्या माध्यमातून, संघाला आपलं योगदान दिलं गेलं आणि जिथे धावा बनत नव्हत्या तिथे मात्र धावा बनवून दाखवण्याचं काम रोहितने केलं गेलं अगदी चांगल्या पद्धतीने। शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि फेस करण्यासाठी आपण स्ट्रायकर एंडला बॅटर पाहतोय सागरला। या षटकातील पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, सागर आहे स्ट्रायकर एंडला, अंतिम चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला ऑन साइडला, तदनंतर क्षेत्ररक्षक लॉन्ग ऑनला आहे तैनात, फेकी करेपर्यंत एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुली ठरली गेली आणि मग दोन धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि याच दोन धावेच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला 42 आकड्यावरती आणि विजयासाठी 43-43 धावांचं आव्हान दिलं गेलं। देसाई संघाचे कर्णधार इथे पोहोचले, आगाचं संघाचे कर्णधार, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा।
पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला, आपण मॅच पाहत होतो. दुसऱ्या सत्रातली पहिली मॅच, एका बाजूला टीम हेडुटने संघ जे भोपर संघाला पराभूत करून पोहोचले होते, दुसऱ्या बाजूला पाहिला तर टीम खुनी संघ होता जे चिकनगर संघाला पराभूत करून पोहोचले होते. आणि ज्यावेळेस हे दोन संघ आमोरे समोरे भिडले तेव्हा पहिल्या चार षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्यात 42 आणि विजयासाठी 43, म्हणजे अर्थात 43 चं टार्गेट दिलं गेलंय. आणि आता हे 43 धावांचं आव्हान टीम खुनी संघ कशा प्रकारे पार करेल, किंवा या 43 धावांच्या पाठीमागे लागताना कशा प्रकारे सुरुवात करेल, मधल्या षटकामध्ये मिडल ओव्हर्स मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करेल आणि डेथ मध्ये कशा प्रकारची करेल, अनेक सारे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तुमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये करंजी कालन जॉईन होतील. मी नुकताच संपतोय, तुम्ही नका थांबू, पाहत राहा बाबू शेटपाडी चषक 2023-24 चा हा महासंग्राम. बघा टीम आगासन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर बघा ऑलरेडी तुम्हाला जो टाइम दिलेला आहे त्या टायमापासून तुम्ही दूर आहात. तुमच्या आधी एक एक्स्ट्रा मॅच देखील खेळवली गेली आहे. सो प्लीज पहिला चेंडू पडण्याच्या आधी तुम्ही रिपोर्टिंग करा, नाहीतर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये नियमावळी अगदी कडक आहे आणि तुम्हाला त्या नियमावळीच्या जोराने दोन धावांची पेनल्टी ही मात्र दिली जाईल, तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. पहिला चेंडू पडण्याच्या आधी तुमचा कर्णधार आमच्या टॉक्स बॉक्स मध्ये पाहिजे. जर टॉक्स बॉक्स मध्ये तुमचा कर्णधार पोहोचला नाही तर तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरे हे जावंच लागेल. नक्कीच या स्पर्धेमध्ये तीन संघांना आपण ऑलरेडी पॅनल्टी दिली गेली. सो विनंती करेन पहिला चेंडू पडण्याच्या आधी आपला कर्णधार हा आमच्या टॉस बॉक्स मध्ये अवेलेबल पाहिजे, जर नसेल तर तुम्हाला दोन धावांची पॅनल्टी ही दिली जाईल. सो प्लीज बी फास्ट. दरम्यान इथे शुभ आगमन होते आदरणीय रमाकांतजी भाणे साहेब, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. बाबूशेट पाटील चषक 2023-24 मध्ये जमलेल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात आपण शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. आपल्या महाराष्ट्राची परंपरा, आपल्याला लहान थोरांपासून, आपल्याला लहान जेव्हापासून असतो तेव्हा मोठे थोर आपल्याला शिकवत आलेत की अतिथी देव भव, आणि ही महाराष्ट्राची परंपरा आज बाबूशेट पाटील चषक यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने पाहतोय. तर आपण शाही सन्मान स्वागत सत्कार करूयात. आदरणीय अनिलजी भोईर साहेब जे डोंबिवली देवीचा पाडा इथून आपल्यापर्यंत पोहोचलाय, त्यांचा इथून शाही सन्मान स्वागत सत्कार करतोय. आणि मी नितेश दादांना विनंती करतोय की आपण हा सन्मान पूर्ण करायचा. आपण पाहू शकाल सन्मान केला जातोय. बघा पहिला चेंडू पडण्याच्या आधी जर टीम पोहोचली नाही आगासन तर तुम्हाला धावांची पेनल्टी दिली जाईल. सो प्लीज बी फास्ट. पहिला चेंडू पडण्याच्या आधी टीम आगासन आपला कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये अवेलेबल पाहिजे. आपण पाहतो इथून सन्मान कंप्लीट केला जातोय. तदनंतर आदरणीय भालचंद्रजी म्हात्रे साहेब जे सोनार पाडावरून इथपर्यंत पोहोचले, त्यांचा देखील आपण इथून शाही सन्मान स्वागत सत्कार करूयात. आणि मी आयोजकांना विनंती करतोय की हा सन्मान कंप्लीट करायचा. आपण सन्मान करतोय आदरणीय भालचंद्रजी म्हात्रे साहेब. ही प्रेमाची शॉल, त्याचबरोबर उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह एक मोमेंटो दिलं जातं. या स्पर्धेची आठवण सदैव विस्मरणात राहावी म्हणून हे मोमेंटो दिलं जात. आणि त्याचबरोबर आदरणीय नितीनजी ठोंबरे साहेब हे देखील इथपर्यंत पोहोचले, त्यांचा देखील आपण शाही सन्मान करूयात. एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहतो या व्यासपीठापर्यंत पोहोचले आणि या व्यासपीठावरून आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण इथून सन्मान करतोय.
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। जवतमाळ क्रिकेट संघ अडवली आयोजित बाबूशेठ पाटील चषक 2023-24 च्या पहिल्या पर्वामध्ये आज आपण तिसऱ्या दिवसामध्ये आहोत आणि तिसऱ्या दिवसाचा तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय तो हेदुटणे विरुद्ध खोण या दोन संघांमध्ये। लक्ष्य मॅच मध्ये 43 ऑन साइड ला गुडघा टेकून स्क्वेअर लेग ला पाठवला रेक्सा गॅलरी मध्ये 6 धावा षटकार। का बॅटिंग करतोय करण, कालची रात्र गाजवली आहे शेरदिल ट्रॉफी मध्ये, 4 मॅचेस मध्ये 100 पेक्षा जास्त धावा। आजची सगळा पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ ज्याचा आपल्याला पाहायला मिळाला, त्याचा बॅट मधून आपण बघितलं त्या 15 धावा आणि या मॅचच्या सुरुवातीलाच 2 चौकार 1 षटकार, इरादे स्पष्ट आहेत, ठोस सुरुवात। पुन्हा ऑन साइडला टर्न केलाय, बॅकवर्ड कॉलेजला फिल्डर धावतोय पण त्याचा वाख्या बाहेर, येतोय आणखी एक दमदार षटकार। मध्ये फार महत्वपूर्ण ठरणार आहे हेदुटण्यासाठी, कारण जो काल रात्री सेट झालेला, मी असंच म्हणेन पॅवेलियन मध्ये नाही तर काल रात्री सेट झालेला आहे, त्या 4 मॅचेस इथे दुसरी मॅच का बॅटिंग करत आहे। ऑफसमचा बराच बाहेर फॉलो करण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफला फिल्डर रन आउट ची संधी, मात्र इथे आपण बघत आहोत पोहोचलेले आहेत करण, थोडेसे नाराज आहेत कदाचित, या चेंडूलाही त्याला कव्हर्स मध्ये पाठवायचं होतं। इनफील्ड मध्ये तुम्हाला 5 फिल्डर पाहायला मिळतात, मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर कव्हर पॉइंट थर्ड मॅन जो आता फिल्डर एक मागे चाललाय लॉंग ऑफला, कारण स्क्वेअर लेगचा फिल्डर आतमध्ये येतोय। आकाश डोंबरे साठी बंटी, ऑफसमचा बाहेर स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय, डीप मधून फिल्डर येतोय, पाहतोय आणि पाहतच राहील डाउन द ग्राउंड आकाशा आकाशामधून चेंडू षटकार। या षटकारासोबत आपण बघत आहोत पहिल्या षटकाचा खेळतोय संपद, नो लॉस 27-27। वीरेंद्र प्रतिष्ठान वागेश्वर देसाई यांच्यामध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहे। मी देवीसा पाडाचे उद्योगपती आदरणीय अनिलजी भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा पण नाणेफिकीचा कौल करावा। आगासन विरुद्ध देसाई, स्वर्गीय वीरेंद्र प्रतिष्ठान, वीरेंद्र मात्रिक नामांकित खेळाडू देसाईचे ज्यांच्या नावाने तुम्हाला संघ पाहायला मिळतोय, रविदादा मात्रे यांचा आणि दुसऱ्या बाजूला ओमसे आगासन। नाणेफिकेचा कौल होतोय आणि इथे हा टॉस वीरेंद्र प्रतिष्ठान, वागेश्वर देसाईने जिंकलेला आणि त्यांचा डिसिजन या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल फिल्डिंग करण्याचा, जो चौथा सामना आजच्या तिसऱ्या दिवसाचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे देसाई विरुद्ध आगासन। पाठी क्रिकेट वगळ्यात मैदानाच्या आतमध्ये अविनाश सेकंड ओव्हर, फुलर लेन स्लाइस केलाय क्रिकेट विथ द ब्रेन, ताकदी सोबत नजाकत आपण बघितली आता या फटक्यामध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला करंटचा चौकार। वेगाने चाललाय धावफलक, बॅक ऑफ द हँड इन साइड आउट, सच अ मास्टर स्ट्रोक बाय करण ठोंबरे, डोळ्यांचं पारण फेडणारा फटका, अनस्टॉपेबल करण ठोंबरे, आणखी एक चौका। दोन षटकार नॉट आउट खेळत आहे 29 वरती, व्हॉट अ ग्रेट स्टार्ट, 43 ला चेस करत असताना वेगवान चेंडू होता लेग स्टंप लाईट करण्याचा प्रयत्न, पण इथे आपण बघत आहोत मिस झालाय तो, यस्टॅनचा वरतून बॉल येतोय विकेट किपर कडे, हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो ऍक्शन रिप्ले मध्ये, एक्झॅक्ट हा बॉल कुठून गेलेला आहे, चौकार जो मागच्या बॉल वरती तुम्हाला पाहायला मिळाला होता। पुढे आला फुल टॉस होता,
लोफकड्याचा प्रयत्न नाराज आहे करंट स्वतःवरती, कारण रेंज मध्ये होता बॉल पण इथे ते बीट झालेले दोन चौकार, पहिला दोन बॉल वरती त्यानंतरचे दोन डॉट बॉल। या मॅच मध्ये धावा फलकावरती तुम्हाला 35 पाहायला मिळतात, लक्ष असताना 43 अजूनही 8 धावसंख्येची गरज। अविनाश ओ बाहेरून आतमध्ये आणतात, इट इज व्हाइट बॉल, जास्त बाहेर पडला होता, जरूर तिथून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न पण तो मात्र फसतोय गोलंदाजाचा। व्हाइट ने धावा फलकावरती आपण बघतोय टोटल स्कोर सध्या 36 पाहिजेत अजूनही 7 धावा। स्विच हिटचा प्रयत्न, थर्ड मॅनला फिल्डर, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय पण इथे तो मिस, मागे बॅकअप, इथे एक धाव। पहिल्या विकेटची पार्टनरशिप आपण बघत आहोत, 43 ला चेस करत असताना स्काय रेलेवन कोणीसाठी 37। चांगले बॅटिंग, आकाश चांगली साथ देतोय करणला, करण आक्रमक खेळ करत असताना सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाला। आतमध्ये येत होता, स्क्वेअर लेग मध्ये स्वीप करण्यात आलेला, डीप मधून फिल्डर येत आहेत सहजरित्या, एक धाव पूर्ण करण्यात आलेली आहे, सेकंडचा कॉल नसेल, थ्रो येतोय त्यामुळे सिंगल सोबत। धावा फलकावरती टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो तो 38 धावा, दोन षटकांचा खेळ होतोय संपन्न सुस्थितीमध्ये, बिकॉज आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 12 मध्ये फक्त पाहिजे धावा 5, काय रेलेवन कोणीला। ओमसे आघासन आणि वीरेंद्र प्रदेशान वागेश्वर देसाई, तुम्हाला आमच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आतमध्ये यायचं, महत्वपूर्ण सूचना। हे महत्वपूर्ण सूचना असेल बिकॉज काल आपण एका संघाला जरूर बघितलं, पॅनल्टी देत लागली होती, मिहिर 11 वसारला लागली होती, स्ट्रेट बॅटने हॅमर केला आहे लॉंग ऑफ रेंजर मध्ये, फिल्डर वेगाने येत आहेत पण इथे बॅकिंगला आता फिल्डर आलेले लॉंग ऑफ चे ते उचलून थ्रो करतात। मिळते ती एक धाव, दोन धावा मिळतात आणि दोनच्या सहाय्याने टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 40 वरती, 3 अजूनही गरज आहे मॅच मध्ये, तर बॉल शिल्लक आहे ते अजूनही 11। पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, ऑलरेडी आपण उशिराने आजच्या दिवसामध्ये आहोत, त्यामुळे सूचना असेल तुम्हाला। हाफ ट्रॅकर आतमध्ये येणार, ऑन साइडला हुक केलाय, गॅप मध्ये बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये चेस, मोठी फिल्डर साठी धावत्या रिषभ पण चेंडू अगोदर गेलाय सीमारेषा पार, मॅच फिनिश, अभिनंदन स्काय रेलेवन कोणीने सलग दुसरा सामना जिंकलाय, धावसंख्येला चेस करत असताना आपलं हार्दिक अभिनंदन, हार्ड लक गावदेव हे दुटणे। बघा काल दोन संघांना पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं, त्यामुळे महत्वपूर्ण सूचना प्रत्येक संघाला हीच असेल, जेव्हा तुम्ही